जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर आपण निवडणूक लढू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं. मात्र 288 जागेवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावेत. फक्त SC आणि ST जागा सोडून त्यांनी लढावं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. माझं एवढंच म्हणणं आहे की जे 31 खासदार निवडून आलेत ते मराठा समाजाचे, ते सगळे खासदार एकमेकांचे नातेवाईक आहेत. मनोज जरांगे पाटलांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी SC ST जागा सोडून इतर जागेवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मिळाली तरीही लढावं, नाही मिळाली तरीही लढावं, 288 जागा लढाव्यात. पण त्यांनी एकच करावं त्या ठिकाणी की गरीब मराठा जो आहे या 288 जागेंवरती त्यांनी असाव्या आरक्षणवादी आरक्षणाच्या ज्या SC ST आहेत त्या सोडून उरलेल्या जागेवरती त्यांनी गरीब मराठा उमेदवार हे उभे करावेत. भवितव्य कोणी नाही, लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान देतील. फक्त माझं एवढंच जरांगे पाटलांना म्हणणार आहे की हे जे 31 खासदार निवडून आलेत मराठा समाजातले ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि ते एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे जरांगे पाटील यांना असं झुलवत ठेवलेलं आहे. आता जरांगे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी SC ST जागा सोडून उरलेल्या जागेंवरती असणारा गरीब मराठा हा उमेदवार त्यांनी उभा करावा. मी असं म्हणेन, उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे, त्या बैठकीमध्ये 3 मेन प्लेयर असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक शरद पवार, दुसरे छगन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे. वाद लावता येत न वाद लावता येत हा इश्यू नाही आहे. इश्यू जो जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला OBC आरक्षण द्या, हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच्या संदर्भातलं शरद पवार मराठा समाजाचे नेते आहेत, मराठ्यांचे नेते आहेत, ते तेव्हा त्यांना ती भूमिका मांडावी लागेल. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ, त्यांची काय भूमिका आहे ही त्यांना मांडावी लागेल. आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी आहे, भांडणं लावणं वेगळं आहे, पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे.